आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जिथे 9 दिवसांपासून उपोषण करताय त्याच ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीकडे जाणार आहेत. ओबीसी आणि मराठा आंदोलक आता एकमेकांच्या समोर येण्याची यामुळे शक्यता असल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय. शिवाय राज्य सरकारचं शिष्टमंडळ आता त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी. धुळे सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री इथं पोलिसाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कारण थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे वडीगोद्रीहून अंतरवाली सराटीकडे जाणार आहेत आणि त्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीची पोलिसांनी खबरदारी घेतली. दुसरीकडे थोड्याच वेळामध्ये राज्य सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणकर्ते त्यांच्या भेटीला येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या दृष्टीनं ही सगळी बंदोबस्ताची तयारी पोलिसांनी केली आहे. जवळपास 250 अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत. एकीकडे 9वा दिवस लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेच्या उपोषणाचा आहे आणि त्याच वेळेस याच परिसरातून मनोज जरांगे पाटील हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरहून निघाल्यानंतर पुढं अंतरवाली सराटीकडे जाणार आहेत. आणि त्यामुळं ओबीसी आणि मराठा हा संघर्ष आरक्षणाच्या निमित्तानं या परिसरामध्ये सातत्यानं दिसून आलेला आहे आणि तो कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीची ही पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि त्यामुळं मोठा पोलिसांचा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला आहे. त्यामुळं तासाभरामध्ये इथं मोठ्या घडामोडी घडू शकतात असाही अंदाज वर्तवला जातोय. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावी, साम टीव्ही, वडीगोद्री,